तुमच्या घरच्या स्वप्नाला बांधा आता हक्काचं नवं तोरण. आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत एक महत्वाकांक्षी 108 प्लॉटचा भव्य प्रोजेक्ट. समर्थनगर वैभववाडी फोंडा रोड लगत वैभववाडी. भव्य प्रवेशद्वार, प्रत्येक प्लॉटला कंपाऊंड वॉल MS गेट सह, प्रकल्पासाठी मोठी विहीर, वॉटर टँक, त्यातून प्रत्येकाला पाणी पुरवठा, बस स्टॉप, स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सह, मुलांसाठी CBSE स्कूलचं नियोजन, गार्डन आणि मन प्रसन्न ठेवणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरासोबतच ताजी हवा, डोंगराची नवलाई, पक्ष्यांची कुजबुज अशा निसर्गरम्य वातावरणात घेऊन आलो आहोत नवा प्रकल्प, नवी कल्पना आणि नव्या सुविधा यांसह आपला सातबारा, आपलं घर. आपल्या सातबारावर नोंदवा तुमच्या हक्काचं घर. समर्थनगर, तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साईटला भेट द्या, वैभववाडी फोंडा रोड लगत वैभववाडी. अधिक माहितीसाठी संपर्क गंगाधर केळकर 9175406764, 9422394625, राजेश खुरसंगे 8850141167. कोकणचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. कोकणवासी जगाच्या कानाकोपऱ्यात असला तरी गणपतीत कोकण गाठतो. मात्र आता हा उत्सव देश विदेशात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. दुबईतील महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट पेशवा इथं जोशी दाम्पत्य महाराष्ट्रातील सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. बाप्पाची 11 दिवस प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव देखील दुबईत धूमधडाक्यात साजरा केला जातो. रेस्टॉरंट मध्ये कोकणातील विशेषतः सिंधुदुर्गातील मुलं या उत्सवात पुढाकार घेऊन गणेशाची पूजा, सजावट, गोडाधोडाचा नैवेद्य, मोदक करंजांसह पारंपरिक पद्धतीनं कोकणी संस्कार दुबईत जपले जात आहेत. यंदा मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा पांडुरंग गावडे आणि कोकणातील सहकाऱ्यांनी दुबईतील गणरायाच्या चरणी साकारला. यासाठी पेशवा रेस्टॉरंटचे मालक सचिन जोशी, श्रेया जोशी, सिद्धांत जोशी आदींचं सहकार्य त्यांना लाभलं. दुबईत असलो की भारतातील सण उत्सव परंपरा आम्ही जपतो. पांडुरंग गावडे संदीप जंगलेंसह कोकणातील मुलांनी पुढाकार घेऊन गणेशोत्सवाला भव्य दिव्य असं स्वरूप दिलंय. 11 दिवस बाप्पाची सेवा आरती भजन करणार आहेत अशी भावना सचिन जोशी यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी पेशवा करावामध्ये गणपती बसवलेला आहे. गणपती बाप्पांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. यावर्षी आम्ही श्री सिद्धिविनायक मंदिर याचा गाभारा केलेला आहे. जे मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्याचा मी गाभारा करायचा प्रयत्न केला आहे. हा जो सुंदर केलेला गाभारा तुम्हाला दिसतो आहे त्याचा मेन शिल्पकार आहे पांडुरंग गावडे. नमस्कार. पांडुरंग, किती दिवस लागले हे करायला आणि किती थर्माकोलच्या शीट तुला लागल्या? कमीत कमी 30-40 दिवस लागलेले आहेत हे बनवण्यासाठी आणि थर्माकोलचे सीट 50-60 सीट लागलेले आहेत बनवण्यासाठी. त्याला 50-60 सीट लागल्या. मला कौतुकाने हे सांगायला आवडेल की हा आणि ह्याच्याबरोबरचे आमचा बाकीचा स्टाफ ज्यांनी याला मदत केली, ते काम संपल्यानंतर 12 वाजल्यानंतर पहाटेपर्यंत हे सगळं डेकोरेशन करायचे. त्याचं कुठलीही एकही गोष्ट बाहेरनं विकत आणलेली नाही आहे. सगळे कटिंग, सगळे कार्विंग्स त्यांनी इथे केलेले आहेत. आपण फक्त व्हाईट शीट्स थर्माकोलच्या बाहेरनं आणल्या आणि ते पेंटिंग असो किंवा सगळं असो हे या लोकांनी इथे केलेलं आहे. अतिशय अप्रतिम केलेलं आहे. सगळ्या लोकांना ही विनंती आहे की सगळ्यांनी सकाळी 12:45 आरती असणार आहे आणि संध्याकाळी 8 वाजता रोज 10 दिवस आरती असणार आहे. तर सगळ्यांनी बाप्पाचं दर्शन आणि प्रसाद घ्यायला नक्की यावे. गणपती बाप्पा मोरया. दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.